की सरसेवा भरतीची जी काही पदं आहेत ही सर्व पदं त्या ठिकाणी भरायची आणि पहिल्या टप्प्यात 75,000 पदांचा विचार आपण केला आणि ज्या प्रकारे विविध विभागाने त्याच्यामध्ये काम केलंय आम्ही नुकतंच आढावा घेत होतो तर आमचा अंदाज असा आहे की 75,000 ऐवजी कदाचित 1.5 लाख पदं ही महाराष्ट्रामध्ये भरली जातील. जवळपास 1,30,000 पदांचा तर आपलं कामकाज हे विविध टप्प्यांमध्ये अगदी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे.